इयत्ता 8वी मध्ये आपण बऱ्याच कन्स्ट्रक्शन त्रिकोणाच्या पाहिलेल्या आहेत की बाजू दिली असताना कोन दिले असताना. आता इथं आपल्याला काय केलेलं आहे, दोन बाजू आणि त्या दरम्यानचा कोन दिलेला आहे आणि त्याची कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला करायची. एक्झॅक्ट प्रश्न काय आहे, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर इफ पी क्यू इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, अँगल पी इज ऑफ 50 डिग्री अँड अँगल पी आर इज ऑफ 5 सेंटीमीटर. आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी त्रिकोण काढायला सांगितलं आहे. मी पहिल्यांदा इथं रफ डायग्राम काढून घेतो या ठीक या पद्धतीने. कधी पहिल्यांदा रफ डायग्राम काढल्याशिवाय कन्स्ट्रक्शन करायची नाही. पी पी क्यू आणि आर या ठिकाणी आपल्याला ज्या बाजू दिल्या आहेत त्या पण दाखवतो मी. या ठिकाणी पी क्यू 5.5 सेंटीमीटर दिलेली आहे, ही पी झाली बरं का, पी 5.5 सेंटीमीटर, अँगल पी इज ऑफ 50 डिग्री आणि पी आर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. एक एक स्टेप आपण करूया. पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी पी क्यू हा 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. मी लगेच या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घेतोय. ओके, 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला, नाव पी क्यू दिलं, त्यानंतर पी पाशी किती मापाचा 50 मापाचा कोन करणारा किरण काढून घेतोय. लगेच काढून घेतोय या ठिकाणी. तुम्ही अशाच पद्धतीने सगळ्या वस्तू ज्योमेट्रिक ॲपरेटस वापरून हे गणित सोडवा म्हणजे लक्षात राहील. या पद्धतीने या ठिकाणी पी वर 50 मापाचा कोन करणारा किरण काढतोय. लगेच काढूया किरण हा. या पद्धतीने हा किरण काढला, इथं नाव त्याचं मेजर देऊन टाका 50 डिग्री, इथलं माप देऊन टाका 5.5 सेंटीमीटर. नंतर पी आर आपल्याला 5 सेंटीमीटर घेतलेलं आहे कंपासमध्ये, लगेच 5 सेंटीमीटर इतका अंतर घेऊया आपण. तिसरी स्टेप, हे 5 सेंटीमीटर अंतर घेतलं. आता इथं कोणता बिंदू आहे रफ फिगरमध्ये, आर, तो आर लिहून टाका इथं आणि क्यू आर किंवा आर क्यू जोडून टाका. या पद्धतीने तुमचा जो त्रिकोण तुम्हाला विचारलेला आहे तो तयार झालेला आढळून येईल. काय केलं, पहिल्यांदा पी क्यू हा 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घेतला, पी पशी 50 मापाचा कोण करणारा किरण काढला, नंतर पी आर अंतर 5 सेंटीमीटर दिलेलं आहे कंपासमध्ये, 5 सेंटीमीटर इतकं अंतर घेतलं, कंपासचं लोखंडी टोक पी वर ठेवलं आणि या किरणावर खूण केली 5 सेंटीमीटर अंतरावर, तिथं आर हे नाव दिलं आणि नंतर क्यू आणि आर जोडून दिलं. पी क्यू आर हा तुम्हाला आवश्यक असणारा ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला. इथं दोन बाजू आणि त्या दरम्यानचा कोन या ठिकाणी दिलेला आहे. तिसरी कन्स्ट्रक्शन, सेकंड कन्स्ट्रक्शन, टू ड्रॉ कॉन्गरंट अँगल ऑफ गिवन अँगल, दिलेल्या मापाचा एकरूप कोन या ठिकाणी आपल्याला काढायचं, याचं माप आपल्याला माहीत नाही. प्रोसिजर काय आहे, तर मी पहिल्यांदा काय करतोय, क्यू आर हा किरण काढून घेतो याच्यासारखा, क्यू आर सारखा नाव देतोय याला या ठिकाणी ए बी. नंतर काय करतोय मी, या ठिकाणी कंपास घेतोय, एक ठराविक अंतर आहे किती आहे मला माहीत नाही आहे, तुम्ही या पद्धतीने मोजून घेऊ नका आणि या पद्धतीने असा एक आर्क काढतो. परत ए वर कंपासचं लोखंडी टोक ठेवतोय आणि या पद्धतीने हा आर्क काढतोय, काढला. त्यानंतर काय करतोय मी, समजा इथं टी नाव दिलं आणि इथं एस नाव दिलं, टी एस एवढं अंतर मोजून घेतोय, टी एस एवढं अंतर मोजून घेतोय. समजा मी या ठिकाणी एक्स नाव दिलं आणि या ठिकाणी एक्स वर आता ज्या पद्धतीने इथं एवढं अंतर मोजून घेतलं त्याच पद्धतीने इथं जातोय आणि एवढं अंतर मोजून घेतोय. ओके, आता हे अंतर मोजून घेतल्यानंतर हा जो या ठिकाणी दोन आर्कचा इंटरसेक्शन पॉईंट आहे यातून जाणारा किरण काढतोय या पद्धतीने या ठिकाणी, आणि तो किरण काढल्यानंतर जर मी इथलं माप
आणि इथलं माप जर मोजलं तर दोन्ही मापं ही सारखीच यायला पाहिजेत, म्हणजेच दोन्ही कोणांच्या मापाची माप जे आहेत कोणांची मापं ही सारखीच राहिली तर हे दोन्ही कोण या ठिकाणी कॉन्करंट अँगल अँगल म्हणून ओळखले जातील. इथं नाव देतोय मी सी, म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल अँगल पी क्यू आर इज कॉन्करंट विथ अँगल बी ए सी. आणि तुम्ही खात्री करण्यासाठी या आणि या दोन कोणांच्या मापाची जर तुलना केली किंवा मोजली तर तुमच्या लगेच लक्षात येईल की मापं या ठिकाणी कशी येतात किंवा किती येऊ शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही या दोन कोणांची मापं आपण जर मोजायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी की समजा जर या ठिकाणी मी माप मोजलं हे तर हे माप साधारणपणे 60 अंशाच्या आसपास येते आणि या ठिकाणी जर मोजलं माप तर या ठिकाणी हे माप या ठिकाणी 60 अंशाच्या आसपास आलेलं आपल्याला आढळून येईल. तर अशा पद्धतीने या दोन्ही कोणांची मापं ही समान आली पाहिजेत, त्यावेळेला एकरूप, म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी दिलेल्या मापाचा एकरूप कोण काढणे, तर ती त्याची प्रोसिजर ही या पद्धतीने आपल्याला सांगता येत. इन्स्ट्रक्शन, डिवाइड द गिवन सेगमेंट इन गिवन रेशो. एक रेषाखंड दिलेला आहे आणि तो एका ठराविक रेशोमध्ये 3:5, 5:60 अशा पद्धतीने तो आपल्याला या ठिकाणी डिवाइड कर सांगितलेला आहे. कशा पद्धतीने डिवाइड करायचं आहे त्याचा विचार करूया. आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की 7.6 सेंटीमीटर टेक अ सेगमेंट ऑफ 7.6 सेंटीमीटर अँड डिवाइड इट, नेम इट एज ए बी अँड डिवाइड ए बी इन द रेशो 5:8. या पद्धतीने ह्याचं गुणोत्तरात आपल्याला विभाजन करायला सांगितलेलं आहे. पहिली प्रोसिजर काय असणार आहे, सेगमेंट काढून घ्यायचा. नंतर 5 आणि 8, 13 भागात त्याचं रूपांतरण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कसं करायचं आहे त्याचा विचार या ठिकाणी आपण करूया. मी पहिल्यांदा 7.6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घेतो. 7.6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घेतला, त्याला नाव लगेच ए बी देऊन टाकतो. ए बी नाव दिलं, 7.6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला, त्याला नाव ए बी या ठिकाणी देऊन टाकलं. नंतर या ठिकाणी ए बिंदूपासून एक काही 20 अंश, 30 अंश, 40 अंश काय जे तुम्हाला घ्यायचं ते कुठं कोण मापक न घेता या पद्धतीने एक किरण काढा. त्यानंतर हा जो किरण काढलेला आहे या किरणाला या ठिकाणी जर आपण नाव दिलं सी असं, म्हणजे ए सी हा किरण झाला. आता काय करायचं या ठिकाणी, नेक्स्ट पुढचा जो बिंदू आहे त्यामध्ये आपल्याला या किरणाचे 13 भाग करायचे. आता कसे करायचे 13 भाग, त्यासाठी कंपासमध्ये एक ठराविक अंतर घ्या. कंपासचं लोखंडी टोक ए वर ठेवा. या पद्धतीने हा पहिला झाला भाग, हा दुसरा भाग झाला, हा तिसरा भाग झाला, हा चौथा भाग झाला, हा पाचवा भाग झाला, हा 6वा भाग झाला, हा 7वा भाग झाला, हा 8वा भाग झाला, हा 9वा झाला, हा 10वा झाला, हा 11वा झाला, हा 12वा झाला आणि हा 13वा झाला. बघ परत एकदा चेक करा, 13 भाग झाले का. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. आता याला नावं देत असताना, याला या ठिकाणी नावं देत असताना ए वन पासून सुरुवात करायचं. ए वन, ए टू, ए थ्री, ए फोर, ए फाईव्ह, ए सिक्स, ए सेवन, ए एट, ए नाईन, ए टेन, ए इलेवन, ए ट्वेल्व आणि ए थर्टीन. ओके, तर आता आपण पहिली प्रोसिजर काय केली, 7.6 सेंटीमीटर लांबीचा ए बी रेषाखंड काढला, ए टू सी हा किरण काढला. किरण काढल्यानंतर कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेतलं आणि त्यांनी ए बिंदूपासून सुरुवात केला. ए वन हा पहिला भाग, दुसरा 13 का केले तर आपलं गुणोत्तर काय आहे, 5:8 म्हणजे एकंदर 13 भाग. तर या पद्धतीने हे 13 भाग करून घेतले, प्रत्येक भागाला ए वन टू ए थर्टीन असं नाव दिलं. आता काय करायचं आहे, त्याच्यानंतर ए थर्टीन टू बी जोडून घ्यायचं. ए थर्टीन टू बी जोडून घेतलं म्हणजे काय झालं, हा 13 भाग. आता याच्यामध्ये आपल्याला 2 भाग करायचे आहेत की 1 5 आणि 1 8. मग आता 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी तुमचा हा बिंदू 5व्या भागात येणार आणि इथनं पुढं
एक दोन तीन चार पांच सहा सात आणि आठ। आता इथं आपल्याला याला समांतर रेषा या ठिकाणी काढायची आणि त्यासाठी आपण जो कंस्ट्रक्शन याच्या अगोदर शिकलेले त्याचा वापर करणार आहोत। आपण काय करणार आहोत या पद्धतीने या ठिकाणी असा कर्व काढून घेणार आहोत तेवढ्याच मापाचा। ए फाईव्ह आपण बिंदू निश्चित केलेला आहे हा कर्व काढून घेतला नंतर इथं ठेवून एवढ्या माप या ठिकाणी किंवा या इकडून इकडं असं करा इकडून इकडं एवढं माप निश्चित करा त्याच मापाने ही खूण इथं करतोय काही गरज नाही आहे आपण करतोय तेवढ्याच मापाने इथं खूण करा आणि या ठिकाणी हा ही खूण केलेली आहे या खुणेतून जाणारा आणि हा बिंदू जोडणारी जर रेषा काढली तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे गुणोत्तर आपण पाचास तीन या भागामध्ये विभागलं हे झाले एक दोन तीन चार पाच आणि इथून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे या रेषाखंडाचे दोन भाग केले। पहिला भाग हा पाच झाला आणि दुसरा भाग हा आठ युनिट इतका झाला म्हणजे या ठिकाणी आणि या रेषेला समांतर असणारी रेषा काढली त्याची प्रोसिजर मी तुम्हाला आत्ता सांगितली। तर अशा पद्धतीने दिलेल्या रेषाखंडाचं गुणोत्तर जे काय असेल जे काय रेशो दिलेलं आहे पाच साठ व्हॉट एवर मे बी जे त्या पद्धतीने आपल्याला याचे भाग करता येतात। ही एक महत्त्वाची या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन या ठिकाणी पाहता येते आणि अशा पद्धतीच्या कन्स्ट्रक्शनचा वारंवार प्रॅक्टिस तुम्ही जर केलं अभ्यास केला तर परीक्षेमध्ये बराचसा तुम्हाला या ठिकाणी याच्यावर कन्स्ट्रक्शन आधारित जे मार्क्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी आरामामध्ये मिळू शकतात।